क्या बोलते, मेरे मुंह से शब्द नहीं निकल रहे। आभार मानती हूँ उनका कि उन्होंने ये दिन मेरे जीवन में लाया है। मैं 5 मई 2018 का दिन भूल नहीं सकते। एक महाराष्ट्रीयन बाई अक्षता नाईक मी आणि माझ्या मुलीच्या आज्ञा नाईक हिच्या जीवनात जी गोष्ट घडली 5 मई 2018 ते आम्ही कधीही विसरू शकत नाही। आणि आज महाराष्ट्र पोलिसांनी हा जो आमच्या जीवनात दिवस आणून दिला आहे त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते। की एका महाराष्ट्रीयन मुलीसाठी महाराष्ट्राची पोलीस उभी राहिली आणि महाराष्ट्राची पोलीस फक्त मुलीसाठी नाही, एका माणसासाठी की जो आमचा हक्क आहे। जर 306 अबेटमेंट टू सुसाईड हा जर एक आरोप, 3 लोकांचं नाव माझ्या नवऱ्यानी सुसाईड नोटमध्ये लिहून दिलं होतं आणि त्यांच्यावर काहीही कार्यवाही त्यावेळेला करण्यात आली नाही, पण आज ती कार्यवाही महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे। मनापासून मी त्याला सलाम ठोकते। पहिलं म्हणजे बाबांनी 2018 जे सुसाईड, बाबा आणि आजी दोघांनी माझ्या 2018 5 मेला सुसाईड केलं, त्या सुसाईड नोटमध्ये क्लिअरली 3 जणांचं नाव बाबांनी लिहिलं आहे। पहिलं म्हणजे ARG आउटलायर मीडियाचे अर्णब गोस्वामी, सेकंड आयकास्ट एक्सचे फिरोज शेख आणि थर्ड नितीश सारडा ऑफ स्मार्ट वर्क्स। ARG आउटलायर हा माझ्या वडिलांचा लास्ट प्रोजेक्ट होता आणि त्यांनी खूप म्हणजे अगदी प्राण ओतले आहेत त्याच्यात। ही स्पेंड हिज मनी एनर्जी टाईम स्वेट ब्लड एव्हरीथिंग बिहाइंड दिस लास्ट प्रोजेक्ट आणि जस्ट बिकॉज ऑफ दिस अर्णब गोस्वामी जर्नलिझम फादर डझंट गेट हिज लेजिटिमेट ड्यूज। त्यांना जी देय रक्कम होती ती फक्त अर्णव गोस्वामीमुळे माझ्या नवऱ्याला मिळालेली नाही। ती जर मिळाली असती तर माझा नवरा आज जिवंत असता। हा कोविड व्हायरस, हा मेंटॅलिटी आहे व्हायरस अर्णव गोस्वामीसारख्या माणसांची, की कामं करून घेतात आणि पैसे देत नाहीत। आणि तेव्हा पण माझ्या मते भारतातील कोणत्याही नागरिकाने ह्याला जस्टिस देता कमा नाही ह्या गोष्टीला, की जर आम्ही एक नागरिक म्हणून पोलिसांवर विश्वास ठेवून FIR करतो आणि ती कचऱ्याच्या डब्यात का जाते। आम्ही सुशांत सिंग नाही आहोत, पण माझी मुलगी एक इंटरनॅशनल लॉन टेनिस प्लेअर आहे। 2007-10 तिने विम्बल्डनमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे देशाला। ती 213 तिचं वर्ल्डमध्ये होता, नंतर 900 वुमन्समध्ये पण होती ती वर्ल्ड टेनिसमध्ये। आणि ही वॉज कंटिन्युअसली थ्रेटनिंग माय फादर की पैसे तुला मिळणारच नाही आहे आणि जे मिळाले आहे ते पण मी कसे वसूल करतो हे मी बघून घे। आणि ही दादागिरी सहन करू शकत नाही महाराष्ट्रात। आमच्या फॅमिलीमध्ये पण वी वर हॅव्हिंग अ डिस्कशन दॅट वी वर टेलिंग माय डॅड की गो विल मेक अ पोलीस कंप्लेन, तेव्हा पण त्याला बाबाला एवढं समजवलेलं की तुझ्या मुलीचं करिअर स्पॉइल करेन, माझ्या नवऱ्याचं करिअर स्पॉइल करेन, असं होत नाही। कंटिन्युअस प्रेशर मध्ये आणलेलं। इतर आमच्या क्लायंटना पण त्यांनी फूस लावून की तुम्ही पण देऊ नका हे फिरोजनी पण आम्हाला सांगितलं। म्हणजे ही मेड शुअर बाबांकडे दुसरा पर्यायच उरला नाही। 2017 आमचं काम कम्प्लीट झालंय। त्यांनी कालच न्यूजमध्ये टाकलेलं आहे की माझं फर्स्ट वीक तुम्ही बघू शकता। मेच्या फर्स्ट वीकला ऑलरेडी ही वॉज सेइंग दॅट रिपब्लिक वॉज ॲट सम स्टेज लेवल, वी हॅव ऑल्सो हँडेड ओव्हर। आम्ही हे कम्प्लीट केल्याशिवाय त्याचा रिपब्लिक स्टुडिओ तो चालू शकतो का, त्याला विचारावं। त्यांनी प्रत्येक जणांनी जाऊन ते बघितलेलं आहे स्टुडिओ, तो खूपच सुंदर काम झालेलं आहे आणि त्यांनी इतर लोकांना पण इन्फ्लुएन्स केलं। सूड बुद्धीनेच त्यांनी हे केलं आहे। टोटल किती अमाऊंट कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यातले किती पैसे मिळाले, किती पैसे मिळाले नाही? 6.4 crore प्लसचं कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू होती आणि त्याच्यात पण रडवून आधीच म्हणजे ऑलमोस्ट 83 lakh केले रडवून पण, आणि ते पण दिले नाही, 83 पण शेवटी दिले नाही। आमचं रेसिप्रोकेशन कंटिन्युअसली चालू होतं आमच्या टीमचं त्याच्या टीमशी, त्याच्याशी बाबांनी स्वतः ईमेल्स पण लिहिले आहेत पर्सनली की हा माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे, तरी त्यांनी हे असं केलं आहे। 83 lakh स्पेंडिंग
इंडिया विच वॉज फोर्स्ड टू 83 lakhs वॉज ऑल्सो फोर्स्ड की तुम्ही आय गिव्ह यू 83 lakhs. ऍक्च्युली इट वॉज मोर दॅन 1 crore. त्यांनी कमी करून जेव्हा माणूस नीडमध्ये असतो त्यावेळेला त्यांनी त्याचं ॲग्री केलं तरी तेही मिळाले नाहीत. 15 दिवस आधी मी स्वतः पण 83 lakhs सुसाइड नोट में मेरे डैड ने 83 lakhs लिखा है, उसमें से कुछ भी दिया नहीं है. टोटल की अमाउंट जो होती है कॉन्ट्रैक्ट की कितनी होती है, कितनी मिले, कितनी मिले? 6.4 crore होती है. 6.4 crore म्हणजे 6.40 crore पेक्षा वर्थ नाही. 83 बाकी होती. जरूरी है हमारे लोगों को सैलरी देना था ऑफिस के कॉन्कॉर्ड डिझाईन के. सगळंच होतं ना, सगळीकडनं अडकलं. आणि हेच नाही, त्यांनी फिरोजला आणि पण सांगून जे बाकीच्यांकडनं पण आम्हाला येणं होतं, म्हणजे फिरोजकडनं 4 crore, नितीश मीडियाकडनं 55 lakhs, ते पण अडकवले ना. आमचं सगळं वेंडर चिडले, सगळंच प्रॉब्लेम होऊन बसला. तुम्ही म्हणाल की शेवटचा कॉन्ट्रॅक्ट होता आमचा, लास्ट प्रोजेक्ट सॉरी मला कळलं की शेवटचा कॉन्ट्रॅक्ट होता तुमच्या बाबांचा. हो, हे रिपब्लिक स्टुडिओ हा माझ्या नवऱ्याचा शेवटचा प्रोजेक्ट आहे. लास्ट प्रोजेक्ट नाही नाही, हा लास्ट प्रोजेक्ट. लास्ट म्हणजे तेव्हा सुसाईडच झालं. दॅट वॉज हिज लास्ट प्रोजेक्ट. म्हणजे केलं आणि आफ्टर दॅट एक रिटेन्शन पिरियड पण जर तुम्ही म्हणाल ते पण कम्प्लीट झालं होतं. दॅट वॉज ऑल्सो कम्प्लीट. हँड ओव्हर पण झालं होतं. अँड बिकॉज ऑफ दिस लास्ट प्रोजेक्ट का झाला, कारण मार्केटमध्ये पैसे पण पाहिजेत ना तुम्हाला. म्हणजे दुसरे प्रोजेक्ट घ्यायला यू हॅव टू पे मोबिलायझेशन फीज, राईट, टू युअर एम्प्लॉईज, टू युअर कॉन्ट्रॅक्टर्स, टू रॉ मटेरियल. पैसेच नाही, रोलिंगच नाही, तर रोलिंग कसं होणार? आज जर त्यांनी पैसे हे दिले असते तर आमचं रोलिंग राहिलं असतं, ही वेळच आली नसते. हो, आम्हाला फोन पण येत होते, घरी पण लोक येऊन, अननोन लोक येऊन बसत होते. मुरबाडला वगैरे जाताना पण मला बायकर्सनी फॉलो करून थांबून कुठे कुठे पळणार, काय करणार, हे कंटिन्युअस थ्रेट होते. त्याच्यानंतर आम्हाला घरी येऊन दोघींना मारून जाणार. 5 मेला मी माझा पहिला व्हिडिओ रिलीज केल्यानंतर, हो हो नाही, आधीपासून होत होतं. आणि म्हणून आम्ही तक्रार NC दाखल केली. मी मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये पण NC दाखल केली आहे आणि मी दादर पोलीस स्टेशनला पण NC दाखल केली आहे, कारण आम्हाला सारखेच थ्रेट कॉल आणि अगदी ऑक्टोबर ऑगस्टपासून येत होते आणि सारखेच लोक कंटिन्युअस फॉलो करायचे आणि कॉन्ट्रॅक्ट वेंडर्स तर करायचेच, बट थ्रेट कॉल्स की काय येऊन मारून टाकणार, आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठे 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 पळणार आहात, तुम्ही मुंबई सोडून कुठे पळणार, जगायचंच नाही का? फक्त अर्णब गोस्वामीला फक्त आहे का जगायचं? दॅट आय डोंट नो. पण हे इन्व्हेस्टिगेशन जे झालंय ते बॉचटप आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला की अर्णबच्या स्टेटमेंटमध्ये असं आहे की अलिबागला जाऊन त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं, बट द फॅक्ट इज हे त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं आहे जॉईंट कमिशन जॉईंट CP कमिशनच्या ऑफिसमध्ये त्यांच्या PC वर. तर ही एवढं प्रिव्हिलेज एखाद्या अक्युजला का दिलं जातं आणि एखाद्या जर्नलिस्टला कशाला? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? जर्नलिस्ट तो देव आहे का? जर्नलिझम कसं हवं की ते निष्पक्षपात पक्षपात करू नये त्याने. आणि हा साध्या जर्नलिस्टला जर तुम्ही एवढं प्रिव्हिलेज देता की त्याचं त्याचं स्टेटमेंट जॉईंट CP च्या ऑफिसमध्ये होतं, कॅन यू इमॅजिन? म्हणजे आम्ही फरफट केली सगळं आणि आमचे मोबाईल त्यानंतर टॅप केले जातात. सांगा की हे सर्व प्रकरण घडल्यानंतर तुम्ही आधीच्या सरकारमध्ये पुन्हा कोणाला भेटला होता, त्यानंतर काय झालं? आम्ही संजय बर्वे सरांना भेटलो होतो CP स्वतः खुद्द आणि त्याच्यानंतर आम्ही अनिल पारस्कर जे SP रायगड त्यावेळेचे होते ते त्यांना तर वारंवार त्यांना भेटलो आणि आयो जे सुरेश वराडे तर त्यांनी आम्हाला ह्याच्यातच ठेवलं. शेवटपर्यंत आम्हाला सांगत होते की तुमची केस ही तुम्हाला कोर्टमध्ये बोलवणार. मार्च 2020 आम्हाला अंधारातच ठेवलं होतं की तुम्हाला बोलवतील, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे चालू आहे चालू आहे, कधी बोलवणार होते आम्हाला. या 23 मार्च 2020 आत्ता मी त्या वराडेंना सुरेश फोन केला होता, त्यावेळेला पण ते म्हणाले की तुमची केस
कोल्हेनकडे. आणि त्यानंतर मे मध्ये जेव्हा आईने व्हिडिओ रिलीज केला, आम्ही ठरवलं की या डेथ अनिव्हर्सरी पासून आपण लढायला सुरुवात करूयाच. वी विल गो अँड अप्रोच द मीडिया. आपण हे आणलं पाहिजे, ते दबाव आमच्यावर असंही येतच होतं. सो व्हॉट इज द पॉईंट ऑफ किपिंग क्वायट अँड सिटिंग अट होम. त्याच्यानंतर तिने जेव्हा प्रेसमध्ये सॉरी इन द सोशल मीडिया युटी त्याच्यानंतर कंटिन्युअस परत थ्रेट चालू झाले. अँड इवन आफ्टर दॅट समबडी हॅड ट्विटेड फ्रॉम रिपब्लिक और की त्याचं स्टेटमेंट आलेलं की ही केस क्लोज झाली आहे, तेव्हा आम्हाला कळलं आणि मग आम्ही ऍडव्होकेट्स पाठवून पेपर कलेक्ट केले. आम्ही वारंवार त्यांना रिक्वेस्ट केली होती की आम्हाला 5 मिनिटं द्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. माझा नवरा जायच्या आधी 15 दिवस पण मी मोहितला ऑफिसमध्ये फोन करून बेग केलं होतं की आय बेग यू प्लीज पे अवर लेजिटेमेट ड्यूज. माझे एम्प्लॉईज सोडून चालले आहेत, त्यांचा पगार दिला जात नाही आहे. ते म्हणायला लागले की मी पण ॲग्री करतो, जवळजवळ 1 करोड रुपये द्यायचे आहेत, पण तुम्हाला सुंदरम सरांशी बोलावं लागेल. मी सुंदरम नाही फोन केला, ते कधीही फोनवर आले नाहीत. तेव्हा पण मी रिक्वेस्ट केली की मला अर्णवला भेटायचं आहे, त्यांना भेटायला दिलं नाही. तेव्हा पण मी सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या मरणाचा प्रश्न, जीवन मरणाचा प्रश्न आहे, ते खूप टेन्शनमध्ये आहेत. आणि प्लीज भेटा. सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे की हे पैसे घेऊन क्रेडिट म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स वेंडर्सना द्या, ते रिक्वेस्ट करायला आम्ही जेव्हा स्टुडिओत गेलो होतो तेव्हा पण आम्ही रिक्वेस्ट करत होतो, आम्हाला 5 मिनिटं अर्णवशी बोलायचं आहे. तर आम्हाला असं सांगण्यात आलं की नाही नाही तो बिझी आहे. पण जेव्हा स्टुडिओ चालू होता तेव्हा तो आणि त्याची बायको सतत एव्हरी टाइम हरास करायचे माझ्या नवऱ्याला. ही अँड हिज वाईफ यूज टू बी देअर ऑन साईट टेल लास्ट मिनिट चेंजेस, फोर्स माय फादर टू मेक दोज चेंजेस एव्हरी टाइम. एक्स्ट्रा काम पण तिकडे झालंय. यू कॅन चेक ऑन मेकिंग अ रिपब्लिक व्हिडिओ, यू विल सी अर्णव हिमसेल्फ अँड माय फादर एज वेल इन दॅट व्हिडिओ. वी आर नॉट गेटिंग इन टू पॉलिटिक्स. पण तुम्ही एक नागरिक म्हणून, ऍज अ सिटीजन, एक मनुष्य म्हणून, मनुष्याचा अधिकार आहे. जेव्हा एक FIR होते त्यावेळेला पोलिसनी त्या FIR ला न्याय देऊन त्यांना अटक व्हायला हवी. आय ऑल्सो हॅव द सुसाईड नोट राईट नाव, आय कॅन फॉरवर्ड दॅट. बट वी आर नॉट ट्राईंग टू मेक दिस एनी पॉलिटिकल इश्यू ऑर एनिथिंग. वी डोंट नो एनी पार्टीज. ऑल आय वॉन्ट इज जस्टिस फॉर माय फादर अँड इट्स लॉंग अवेटेड. वी हॅव ऑलमोस्ट बेग्ड एव्हरी वन. वी हॅव रिटन टू नरेंद्र मोदी सर ऑल्सो, वी हॅव रिटन ऑन ईमेल ॲट PMOs टू टेल अस द सेम यू नो अँड वी हॅव नरेटेड द स्टोरी एज वेल. बट so far nothing has happened and now this is happening. I would just request Maharashtra police to take a fair investigation ahead. ये तपास अधिकारी आहेत त्यांची सुद्धा विभागीय चौकशी होते डिपार्टमेंटल. झालीच पाहिजे. त्यांनी खूप आम्हाला प्रेशर आणलं. आमच्याकडनं 173 क्लोजिंग फॉर्म त्यांना वाटत होता आम्हाला मराठी येत नाही. ते शेम आहे अक्षरशः. त्याच्यात लिहिलेलं होतं आमच्या 59/2018 केसचा नंबर म लिहिलेलं होतं की ही केस मी सूडबुद्धीनी दाखल केलेली आहे. आम्ही त्यांच्यावर सूडबुद्धीनी ती मी परत घेते आणि ह्याच्यात आम्हीच सामील आहोत. त्यांची सही झालेली होती. ही 22 फेब्रुवारी 2019 ची गोष्ट आहे. ऑलमोस्ट अराउंड दॅट नाही, बरोबर मी डेटही सांगू शकते. 22 फेब्रुवारीलाच आम्ही तिकडे होतो आणि वराडे आमच्याकडे. त्यांना वाटलं आम्हाला मराठी वाचता येत नाही. मी ती वाचल्यावर मला इतकं थरथरल्या म्हणजे हेच टेन्शन आलं. मुलीला सांगितलं की तू हे वाच आणि याचा फोटो काढ. मी वाचली, आय वॉन्टेड टू टेक अ फोटो बिकॉज ही हॅड ऑलरेडी साइन दॅट. तर ही पुश्ड माय मदर, ही पुश्ड मी, हेल्ड माय मदर, वॉज फोर्सिंग अस, तुम्ही साइन करायलाच पाहिजे. आणि मग शेवट फोटो काढते म्हटल्यावर त्यांनी ते खेचून आम्ही काढून कचऱ्याच्या डब्यात टाकलं. मग आमच्याकडनं ते हिसकावून घेऊन ही टोर इट आणि मग कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं. आणि अनिल पारसकरांना पण आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ही गोष्ट सांगितली की असं आमच्यावर दबाव आणण्यात आला. सेम नाईट ऑल्सो व्हेनेव्हर, आय डोंट एक्झॅक्टली रिमेंबर द डेट, 22 February ऑर व्हॉट, बट द सेम डे वी हॅव ऑल्सो नोटिफाईड द सेम टू मिस्टर अनिल पारसकर. बट दोघांचंही तेच मत होतं की इन्व्हेस्टिगेशन इज ऑन, इन्व्हेस्टिगेशन इज ऑन, यू विल बी कॉल्ड, यू विल बी कॉल्ड, वेन दे डिडंट टेल अस. Just to protect somebody. Maharashtra police recently spoke to you all about this, about the entire case, how to go. No, we have made applications to a lot of people. We made applications to a lot of people
की प्लीज हेल्प अस आउट, एटलीस्ट नाउ वी शुड गेट जस्टिस. आम्ही इकॉनॉमिक्स ऑफेंस डिव्हिजन कडे पण गेलेलो. या अँड नाउ वी वेंट अँड मेड अन ऍप्लिकेशन टू SP रायगड दॅट दीज थिंग्स हॅव हॅपन्ड इन ड्यू कोर्स इवन आफ्टर माय डॅड्स सुसाइड अँड इवन बिफोर वॉट ऑल हॅज हॅपन्ड यू नरेटेड यू टोल्ड देम एव्हरीथिंग इन अन ऍप्लिकेशन अँड दॅट इज वेन दे कॉल्ड अस की तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल अँड देन वी वेंट. सो दिस मग त्याच्यानंतर आम्हाला काहीच माहीत नाही आणि आज आम्हाला कळेल. बहुत अच्छा हुआ उनको अरेस्ट बहुत पहले होना चाहिए था. तभी क्यों नहीं हुआ मुझे पता नहीं है. अभी हुआ एंड मेरे पिताजी ने 3 लोगों के नाम सुसाइड नोट पे लिखे हैं और इनके वजह से ही मेरे पिताजी ने सुसाइड मेरे पिताजी और मेरी ग्रैंड मदर ने सुसाइड किया है. एंड दोनों के डेथ के लिए कारण ये अर्णब गोस्वामी और जो दूसरे 2 लोग हैं वो है. और अर्णब गोस्वामी ने ये ठान ही लिया था कि पैसे तो देने ही नहीं है और सब जगह से अटका के कि इंसान जी नहीं सकता है. मैडम आपके कितने पैसे अर्णब से मिलना आपको बाकी था, कितने का कॉन्ट्रैक्ट हुआ था और क्यों पैसे नहीं दे रहे थे, आपने कई बार मुलाकात करने की कोशिश की, आपको धमकियाँ मिली, उस बारे में थोड़ा जानकारी. ईमेल भी किया हुआ था मेरे हस्बैंड ने बहुत बार कि ये मेरे जीवन मृत्यु का सवाल है, आप मेरे पेमेंट दो. मैंने खुद जाके भी खुद फोन पे बार बार रिक्वेस्ट की है मोहित को सुंदरम को कि हमारे लेजिटिमेट ड्यूज दो कि मेरे हस्बैंड बहुत प्रेशर में है. और 6.40 करोड़ के आसपास का वर्क ऑर्डर था, इसमें एक्स्ट्रा वर्क भी काफी हुआ है और लास्ट मिनट चेंजेस भी काफी उन्होंने फोर्सफुली कराए थे. हम लोग ने सब करके वी हैव हैंडेड ओवर द प्रोजेक्ट सक्सेसफुली और उसके बावजूद भी फोर्स करके उन्होंने 83 लाख पे आए थे ये डिसाइड हुआ था और 83 लाख भी उन्होंने आज तक दिए नहीं है. एंड इसके वजह से ये मेरे पिताजी का लास्ट प्रोजेक्ट था, वो कोई और प्रोजेक्ट ले नहीं पाए एंड ही गॉट एंट्रैप्ड इन ऑल दीज यू नो विशेस सर्कल. He couldn't take his business ahead. There was no means, no salary could be paid. So all this. और अगर उनको सुसाइड नोट में झूठ लिखना होता ये सब चीज के बारे में तो बिल्कुल लिख जाते कि ये पैसा लेके मेरे बीबी और मेरे बेटी को दे दो. उन्होंने सीधा लिखा हुआ है कि पैसा लेके मेरे कॉन्ट्रैक्टर्स वेंडर्स को दे. जाते जाते भी वो सोच के गए. और ये सुसाइड नोट मैं व्हाट्सएप पे सबके साथ शेयर कर सकती हूँ. एक बात बताइए, इससे पहले की सरकार ने आप देवेंद्र फडणवीस से मिली थी इस विषय को लेकर? नहीं, क्योंकि हमको मालूम ही नहीं था. बार बार अनिल पारस्कर जी बोल रहे थे कि आपको कोर्ट में बुलाया जाएगा, इसका मतलब है मेरा केस अभी भी ऑन है. तो ऑन है तो मुझे किसी को मिलने की जरूरी नहीं है ना, मुझे वहाँ बुला जाएगा. यही यहाँ तक कि हमें बीजेपी की सरकार की और बीजेपी की वजह से अर्णब ने केस को दबा दिया, जितना आपको न्याय मिलना चाहिए था उतना नहीं मिला. डेफिनेटली बीजेपी भी बिकॉज ऑफ अर्णब गोस्वामी. ऑब्वियसली ही इज अ वेरी इन्फ्लुएंशियल पर्सन और ये केस दबाने का आई एम नॉट सेइंग बीजेपी और शिवसेना और कांग्रेस और व्हाट, बट अर्णब की वजह से ये केस वॉच्ड अप है और दबाया गया और क्लोज किया गया. दैट इज वो कोई भी बच्चा भी बता सकता है. अर्णब तो आज भी उतने इन्फ्लुएंशियल है लेकिन अभी यहाँ पर महाविकास आघाड़ी की सरकार है तो उतना सपोर्ट नहीं मिल रहा है उस वक्त मिल रहा था, ऐसा आपको लगता है? ऑफकोर्स या अभी मे बी या वी आर गेटिंग सपोर्ट फ्रॉम पीपल बट द सेम थिंग वाई वॉज इट नॉट डन देन, वाई वॉज द अरेस्ट, वाई डिड द अरेस्ट नॉट हैपन देन, देर हैज टू बी अ स्पेसिफिक रीजन. सो वी आर ट्राइंग टू फाइंड दैट आउट कि ऐसा क्यों हुआ था, बिकॉज ये 3 तो आरोपी है ही, साथ में इनको जो जिन्होंने हेल्प की है वो भी आरोपी है. आई डोंट नो, ऑफकोर्स वराडे और अनिल पारस्कर सर ने तो की है. अर्णब को कौन सपोर्ट कर रहा था अभी वराडे और विदाउट प्रूफ्स वी कांट से दैट अनिल पारस्कर एंड सुरेश वराडे आर डेफिनेटली सपोर्टेड. मैडम एकदम सीधा सवाल है कि क्या आपको लगता है देवेंद्र फडणवीस की सरकार अर्णब गोस्वामी को सपोर्ट कर रही है अभी जो सुशांत सिंह के बारे में बोल रहा है
कभी एक बार भी उसने बोला क्या स्पोर्टिंगली कि ये मेरे पे एफआईआर हुआ है, मुझे अरेस्ट करवाओ? अभी बोल रहा है ना सुशांत सिंह के, इसमें तो बोल रहा है ना, अभी नोट भी नहीं था, फिर भी बोल रहा है ना। पिताजी ने सुसाइड नोट में नाम लिखा है, फिर भी कुछ एक्शन नहीं हो रहा है। और आप अभी लेमान हो, बराबर है, हम लोग सादे घर के लोग हैं, मेरे पति भी एक 300 करोड़ कमाने वाले बिजनेसमैन थे, एक महाराष्ट्रियन, उनके खुद इस पे उन्होंने किया है। अगर ऐसी घटना जब घटती है तो मैं एक संस्था पे जो पुलिस है उन पे विश्वास करके ये उनको देती हूँ, तो वो किस चीज से इन्फ्लुएंस होते हैं आप लोगों को फाइंड आउट करना चाहिए। मुझे लगता है हम एक विश्वास से उनको ये दिए हुए है, कार्य उन्होंने किया नहीं है, हम सारे दार खटखटा रहे हैं, हर एक के पास गए। किसी में से चोरी हो गए, किसी ने चोरी कर लिया 500 की नोट भी, आप 500 की नोट चल मान लीजिए, आप एक मिनट भी नहीं सोचोगे कि अरे मेरा 500 का नोट तो ये 83 जी चलाने वाला है। आई थिंक महाराष्ट्र पुलिस इज डेफिनेटली वेरी केपेबल ऑफ टेकिंग दिस इन्वेस्टिगेशन नाउ, एंड इफ CBI also happens, whatever, I mean, however we get justice, we are open. और हमारा ये सत्य तुलसी के तरह है, तुलसी के पत्ते के तरह, न्याय बिल्कुल मिलेगा ही, उसमें मुझे विश्वास है। और मेरे महाराष्ट्रीयन लोग नहीं, सारे मुझे लगता है पूरे ग्लोब के लोग ही हमको सपोर्ट करेंगे और करना ही चाहिए। और एक झूठ भी है कि उसने लिखा है स्टेटमेंट में कि मैं अलीबाग जाके स्टेटमेंट दिया है मराठी में, जो बंदा मराठी जानता नहीं है, मतलब he is not महाराष्ट्रीयन, बट ये स्टेटमेंट रिकॉर्ड हुआ है जॉन सीपी के ऑफिस में, तो इससे आप अंदाजा लगा सकते हैं हाउ पावरफुल ही इज, कि अक्यूज्ड होके भी ही इज लाइक अ किंग सिटिंग इन द जॉइंट कमिश्नर ऑफिस एंड टाइपिंग अ स्टेटमेंट ऑन द कंप्यूटर। भाई मुंबई में होने का, यस, दैट वी सी बिकॉज नाउ ड्यू कोर्स द इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन एंड आवर एडवोकेट्स आर ऑल्सो देयर, सो मे बी लॉट ऑफ थिंग्स आई विल नॉट बी एबल टू ब्रिंग आउट बिकॉज द इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन, बट डेफिनेटली ए समरी करून जेव्हा वराड्यांनी ए समरी कोर्टात दाखल केली त्याच दिवशी सेम कोर्टाने ती एक्सेप्ट करून त्याच्या ऑर्डर काढली, सेम डे We were not even given more than a day's time to do anything. नाहीतर आम्ही प्रोटेस्ट पेटिशनमध्ये गेलो असतो, ते पण आम्हाला वेळ नाही दिलं, का एवढी काय घाई होती एकाच दिवशी, म्हणजे ए समरी रिपोर्ट पोलिसांनी दिला, कोर्टाने केस क्लोज केली, दोन बाटल्या गाडीवर मारल्या म्हणून एवढा तमाशा होतो, दो बॉटल किसीने फेके इसलिए, मेरे तो दो घर के लोग जो मेरे डियर थे, मैंने 9वीं में मेरे हस्बैंड से प्यार किया है, 14 साल की थी तब, आज करवा चौथ है, तो उसका ही ये है फल, तो हमारा जी जलेगा नहीं? और लोग केस क्लोज कर देते हैं, एंड इंडिया के लोगों को सच को सपोर्ट करना चाहिए, डोंट पॉलिटिसाइज दिस इश्यू, दे शुड एक्चुअली बी बिहाइंड विमेन एंड ऑफ कोर्स बिहाइंड फैमिलीज हु नीड रियल जस्टिस एंड हु हैव अंडरगोन दिस इनजस्टिस because of such powerful people like Arnab Goswami. He is a god, no? So he can do anything. I also want to share the suicide note. No, that has been the Raigad police himself has intimated ki asa asa ami kartoy chalu karan amala ashe ashe purave आदळले, आणि परत एकदा महाराष्ट्र पोलीसला खरंच खूप खूप धन्यवाद, आणि त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, आणि सर्व लोकांना तुम्हाला तुमचे पण आभारी आहोत की आज तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी आलाय, आणि असंच निष्पक्षपणे पत्रकारिता करावी,
तो एक स्तंभ है लोकशाहीचा ही विनंती.